नमस्कार, मी शेफ नीता अंजनकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शंखनाद प्रस्तुत स्वादाची परफेक्ट मात्रा, शंखनादची खाद्ययात्रा प्रस्तुत करते आपले टेस्टी पार्टनर्स वाघमारे मसाला आणि 24 कॅरेट ऑइल. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. आज आपण बघणार आहोत सगळ्यांच्या जीवाभावाचा पदार्थ आणि तो म्हणजे पावभाजी. लहान मुलांना, मोठ्यांना, सगळ्यांना. शिवाय गृहिणींना सगळ्यात जास्ती प्रश्न पडतो ते संध्याकाळी काय करायचा, हा सगळ्यात खूप मोठा युनिव्हर्सल क्वेश्चन आहे. आणि घरी नेहमी असतं, म्हणजे सासूबाई असतील तर सासूबाईंना काय करायचा हो संध्याकाळी स्वयंपाक, तर सासूबाई म्हणते काही पण कर. नवऱ्याला विचारलं तर काहीही चालेल, म्हणजे परत प्रश्न हा उरलाच आहे. तर अशा वेळी आपण काय करू शकतो, पोटभरीचं पण आहे, कम्प्लीट मील आहे, त्याच्याबरोबर पाव पण आहे आणि सगळ्या भाज्या आहेत, तर असा एक उत्तम पदार्थ ज्याला आपण स्ट्रीट फूड पण म्हणू शकतो असा आहे पाव भाजी. आणि आज आपल्या या खाद्ययात्रे या कार्यक्रमामध्ये आपण तीच पावभाजी आज शिकणार आहोत. पावभाजीला लागणारं साहित्य काय आहे, तर बटाटे हे सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे, पाव ही सुद्धा महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे. त्याच्यानंतर आपण भाज्या घेतलेल्या आहेत, पत्ताकोबी घेतलेली आहे, फुलकोबी घेतलेली आहे. आणि ही पत्ताकोबी आणि फुलकोबी गरम उकळत्या पाण्यामध्ये मी टाकली आहे आणि झाकण ठेवून त्याला 5 मिनटं गरम पाण्यामध्ये राहू दिलं आहे, म्हणजे ती थोडीशी शिजते, नरम होते. त्याच्यानंतर सिमला मिरची पाहिजे आहे, मटर हवे आहेत, बटर तर हवंच आहे, पातीचा कांदा मिळतो आहे सध्या तो पण घ्या, कोथिंबीर आहे, हिरवी मिरची आहे, काश्मीरी लाल मिरची आहे, लसूण मिरची सॉरी अद्रक आणि लसूण पेस्ट आहे, मिरची आपण वेगळी चिरून घेतली आहे, कांदा आहे, लिंबू आहे आणि टोमॅटो प्युरी आहे. असे सगळे इन्ग्रेडियंट आणि बाकी तर हा मसाल्याचा डब्बा आहेच, टेस्टी पार्टनर्स आपल्यासोबत आहेतच. तेव्हा सुरू करूया. बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. आपण सध्या आहे टेस्टी पार्टनर्स थोडेसं आपण साईडला करूया. हे बटाटे आहेत, याला आपण कुस्करून घ्यायचे आहेत. पहिले थोडे हाताने कुस्करायचे आहेत. आता बटाटा हा आधीपासून सोलून नाही ठेवायचा, सोलून ठेवला तर काय होतं की तो चिकट होतो. म्हणून जेव्हा कधी बटाटा, उकळलेला बटाटा आपल्याला वापरायचा असेल कुठल्याही रेसिपीमध्ये, तेव्हा बटाटा वेळेवरती सोलायचा. ही एक छोटीशी टीप आहे. याला थोडंसं मॅश करून घ्यायचं, थोडं केलं आहे, थोडं आणखी भाजी करताना करूया. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं आहे की मी थोडंसं गरम चांगलं उकळत्या पाण्यामध्ये 10 मिनटं ठेवलेलं आहे, 10 मिनटं ठेवा, 5 मिनटं ठेवा. आणि ते लगेच पत्ताकोबी तर लगेच शिजते आणि फुलकोबी पण, आपल्याला खूप शिजवायची नाही आहे कारण आपण नंतर पण त्याला शिजवणार आहोत. याला काय करायचं, याला आपण मिक्सरमध्ये थोडंसं दरदरीत करून घ्यायचं, म्हणजे आपलं काम सोपं होतं. कारण कसं आहे, पावभाजी तर करायची आहे, संध्याकाळी काय करायचं आहे हा प्रश्न असतो, आणि केल्यानंतर आपल्याला ते सोपा पण असला पाहिजे तो पदार्थ, खूप मेहनतीचा नको. हवा असल्यास थोडंसं पाणी पण ॲड करा. पाणी घातलं की आणखी लवकर होणार. आपलं हे फूल झालं नाही, याला आपण आणखी बारीक करू. आता हा जो बोल आहे यात मी काढून घेते, म्हणजे आता याच्यावरती खूप मेहनत करायची गरज नाही आहे. पत्ताकोबी, फुलकोबी त्याला खूप मॅश करून राहिले असं करायची गरज नाही आहे. आपण हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. कोबीचे मोठे मोठे फुलं आहेत, त्याला थोडंसं हाताने करा आणि बारीक करून घ्या. हे छान आपण दरदरीत असं वाटून घेतलेलं आहे आणि हे काम सोपं होतं. आता तर सगळी तयारी झाली आहे, तेव्हा फोडणी घालायला सुरुवात करू. गॅस ऑन आणि त्याच्यावरती कढई, आणि त्यात आपण घालणार आहोत 24 कॅरेट ऑइल,
24 तास आरोग्याचे हमी। आता ऑइल हे तुम्ही कुठलेही वापरू शकता। मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल वापरते आहे आणि हे 24 कॅरेट ऑइल आहे, मस्त तेल आहे। तेल आता पाव भाजी म्हटलं की बटर, सगळ्यांना प्रश्न असतो की एवढ्या मोठ्या बटरमध्ये ही भाजी करायची का, पण नथिंग डुईंग। तेल घालायचं आणि फ्लेवरसाठी आपण त्याच्यामध्ये बटर घालणार। बटर आपण घालणार आहोत, पण नुसतं बटर घातलं तर ते जळून जाईल, म्हणून आपण तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये बटर पण घालणार आहोत। आणि बटर घालायचं आणि वरून पण त्याला फ्लेवर द्यायचा, म्हणजे पावभाजी झाल्यानंतर पुरात वरून बटर घालायचंच। आता तेल गरम होण्याची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे। तेल मस्त तापलेलं आहे आणि बटर पण आपलं मेल्ट झालेलं आहे। आता आपण टाकणार आहोत यात मोहरी। आणि जिरं। आणि एकदम फाईन चॉप मी कांदा घेतलेला आहे, त्यामध्ये आपण कांदा भरपूर घालायचा। तेल छान तापलं असल्यामुळे कांदा पण आपण लवकर तयार होतो। त्यात आपण घालणार आहोत आलं आणि लसूणची पेस्ट, साधारण मी एक चमचा घातलेला आहे। कमी जास्ती तुम्ही घालू शकता। आणि पावभाजी म्हटलं की कसं आहे, घरामध्ये आनंदी आनंद असतो। पावभाजी आपल्याला बाहेर पण पावभाजी मिळते, पण मी आज जी पावभाजी शिकवते ती अतिशय सोपी पद्धत आहे। आणि ही अशी पावभाजी जर का तुम्ही घरी केली तर बाहेरची पावभाजी आवडणार नाही, याची मला 100% खात्री आहे। तेव्हा अशी पावभाजी मी आज आपण जी करतो आहे ती शिका आणि करा आणि त्याच्या प्रतिक्रिया नक्की कळवा। आपला लसूण आणि आलं आणि कांदा छानपैकी झालेला आहे। आता त्यात आपण घालणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे पावभाजी मसाला। हा मी मेन फ्लेवर याचाच असल्यामुळे आपण याला 2 चमचे पावभाजी मसाला मी घालते आहे। त्याच्यानंतर बाकीचे जे स्पायसेस आहे ते आपण त्याच्यापैकी धने पावडर घालतो आहे साधारण 2 चमचे, हळद आणि 1 चमचा तिखट, थोडंसं 1/2 चमचा जिरं पावडर। हे आपले रोजचे टेस्टी पार्टनर्स आहे। हे असल्याशिवाय पावभाजी काय कुठलीच भाजी तयार होणार नाही। याला छान मसाले आपले मस्त भाजून झालेत आणि त्यात मी घालणार आहे टोमॅटो प्युरे। मी टोमॅटो बारीक करून घातलेला नाही आहे, टोमॅटो प्युरे घातलेला आहे। आणि टोमॅटो प्युरीच घाला, त्याने पावभाजीला चव एकदम वेगळी आणि मस्तपैकी येणार आहे। आता ही प्युरी आपल्याला 5 ते 10 मिनटं होऊ द्यावं लागेल, जोपर्यंत त्याला पूर्णपणे तेल सुटत नाही इथपर्यंत तो मसाला छान भाजला गेला पाहिजे। हा मसाला मी छान भाजून घेते आणि साईडला पाणी पण गरम करायला ठेवते। आपली टोमॅटो प्युरी भाजून झालेली आहे आणि त्याला तेल पण सुटलं आहे। आता काय करायचं, आपल्याला रंग पण छान पाहिजे आहे म्हणून आपण घालणार आहोत। आणि काश्मीरी लाल मिरची ही तिखट नसते म्हणून आपण काश्मीरी लाल मिरची साधारण 1 मोठा चमचा टाकलेली आहे। याला परतून घ्यायचं। वाव, मस्तपैकी सुगंध सुटला आहे आमच्या किचनमध्ये। आता काय करायचं, आता आपण घालणार आहोत सिमला मिरची। मी सिमला मिरची थोडी घालते आहे, म्हणजे 1/2 पेक्षा जास्त घातली, थोडीशी वरती ठेवलेली आहे कारण सिमला मिरची खूप लवकर शिजते आणि आपल्याला तो एक क्रंच हवा आहे। मटर आहे, मटर सिमला मिरची शिजवून घेण्याची काही गरज नाही, ते असा क्रंच आला की छान लागतं आणि त्याला जास्त फारसा वेळ लागत नाही शिजायला, त्याच्यामुळे या भाजीमध्येच ते शिजून जाणार। आता आपण काय करणार आहोत, बटाटे घालणार आहोत जे आपण थोडे मॅश केलेले आहेत। बटाटा घातलेला आहे आणि यात आपण घालणार आहोत थोडंसं पाणी।
पण पाणी घालताना मी नेहमी सांगते की पाणी कधी पण थोडं गरम पाणी घाला. थोडं घातलं आहे मी आता आणि याला आपण कढईत पण थोडंसं मॅश करणार. वाव, बटाटा एकदम मॅश केला तरी चालेल, किंवा थोडासा मला असा आवडतो लागलेला बटाटा तसं असेल तरी चालेल. पण हे आपल्या आवडीनुसार ठरवायचं की आपल्याला काय आवडतं आहे, आपल्या कुटुंबाला काय आवडतं आहे. मस्तपैकी मॅश झालेला आहे आणि आपलं पाणी पण गरम झालेलं आहे. मी गॅस त्याचा कमी केला आणि ह्या ज्या भाज्या आहेत ह्या आपण घालणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं आता चवीनुसार मीठ. आपण मीठ कशातच घातलेलं नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला भाजीच्या अंदाजाने मीठ घालायचं आहे. बटर आपण घातलं आहे पण विशेष नाही, याला पण मिक्स करायचं. मिक्स झालं आहे आणि आता मी गॅस बंद करते आणि एक अंदाज घ्यायचा की आपल्याला किती पातळ हवी आहे पावभाजी. पण पावभाजी ही सरसरीतच असते. मिक्स करायचं छान. मला असं वाटतं माझ्या अंदाजानुसार पाणी आपल्याला अजून लागणार आहे. सगळं पाणी मी घालते. मस्त. यात आता आपण काय करणार आहोत, थोडासा हलकासा पातीचा कांदा पण घालणार आहोत. आणखी हिरवी मिरची क्रंच आला पाहिजे म्हणून वरून घालतो आहे. मिरचीचा जो क्रंच आहे तो आपल्याला हवा आहे, कारण आपण प्युरे एकदम त्याला शिजेपर्यंत आपण तेल सुटेपर्यंत त्याला केलं आहे, त्याच्या ह्याच्यात मिरची ती शिजून जाईल. म्हणून मिरचीचा क्रंच हवा म्हणून मिरची वरून घालायची. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही आधी पण घालू शकता. सो याला आपण एक 5 मिनटं होऊ देणार आहोत. आपल्याला लिंबू पिळायचं आहे. पण कसं आहे, पावभाजी आता एवढी केल्यानंतर प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या वेळी येणार, वेगळ्या वेगळ्या वेळी खाणार. तर लिंबू जर का आधीपासून तुम्ही टाकलं तर मला असं वाटतं लिंबू कडू होतं. म्हणून लिंबू जेव्हा आपण सर्व्ह करतो तेव्हा दिलं तर जास्त बेटर आहे. तुम्ही असं पण याच्यामध्ये पिळू शकता लगेच खाणार असाल तर. आता आपण लगेच खाणार आहोत तेव्हा मी लिंबू पिळणार आहे, पण याला सगळ्यात शेवटी. आपली पावभाजी तयार आहे, आपण त्याला या गॅसवरती शिफ्ट करू, मंद आचेवर त्याला राहू दे. लास्ट फायनल टच काय द्यायचं आहे आपल्याला, त्यांनी एकदम चवीमध्ये फरक पडतो. मी याला एक तडका देणार आहे, तुम्ही पण द्या. थोडं तेल, तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्यात घालायचं बटर. थोडी मोहरी, आणि मोहरी तडतडली की गॅस बंद करायचा आणि मग आपण थोडा पावभाजी मसाला आणि थोडं
कश्मीरी लाल मिरची, याला थोडं मिक्स करायचं आणि हा तडका तुम्ही तुमच्या पावभाजीला द्यायचा. वाव, मस्त. सो आपली पावभाजी रेडी आहे. आता आपण पाव भाजायला घेणार आहोत. हे पाव आहेत, बाजारात मिळतात तेच आहेत. याला कट मारला आहे आणि याच्यामध्ये आपण बटर टाकणार आहोत. याला खूप दाबायचं नाही या पावला, जस्ट असं हलकं तुम्हाला फिरवायचं आहे. पाव भाजणं एकदम सिंपल आहे, जस्ट याला फिरवायचं आहे आपल्याला, अजिबात दाबायचं नाही. नाहीतर काय होतं की आपण खूप सराट्यांनी त्याला दाबतो, असं अजिबात करायचं नाही. थोडंसं आपण होऊ देऊ, दोन्हीकडून शेकायचं आहे. गॅस थोडा कमी करू, कमी याच्यावर शेकला तरी चालेल. सो आपली पाव तयार आहे, पाव भाजून तयार आहे, पावभाजी तयार आहे. तेव्हा मी तुमच्यापुढे मस्तपैकी प्लेटमध्ये सजवून घेऊन येते. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, बघत राहा शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा. वाव, मस्तपैकी टेम्पटिंग आपली पावभाजी तयार झालेली आहे. आणि आहे की नाही सोपी पद्धत, सगळं रेडी असलं की फटफट फटफट पावभाजी तयार. पाव विकतच मिळतात, त्याच्यामुळे पाव अगदी घरी करायची, सर्कस करायची नाही. किंवा करायची असेल तर ती आधीपासून पाव आपण तयार करून ठेवू शकतो, जेव्हा आपला प्लॅन असेल की आपल्याला आज पावभाजी करायची आहे आणि सगळं मलाच तयार करायचं आहे. तर सगळी तयारी असली की फटाफट तयार. सो रात्रीच्या जेवणाची सोय तर झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला 100% आवडली असेल याची मला खात्री आहे. यानंतर एक छानशी रेसिपी घेऊन आपल्याकडे गेस्ट येणार आहे आणि त्यांना मी लगेच घेऊन येते आहे. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, बघत रहा शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा, पॉवर्ड बाय वाघमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल. वाघमारे वऱ्हाडी मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात. वाघमारे वऱ्हाडी मसाला, दही रोजच्या जेवणाला स्वाद जरा अटके. भाई, खाने में जितना जरूरी होता है स्वाद, उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य. और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में, जो खाना बनाते हुए लगे बहुत कम और दे पूरा स्वाद. वहीं स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गरम होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे. 4 स्पेशल वैरायटीज में अवेलेबल, यानी ग्राउंडनट ऑयल, सोयाबीन ऑयल, सनफ्लावर ऑयल और राइस ब्रैन ऑयल. तो आज ही आजमाएं, अपने जायके और स्वास्थ्य दोनों को दे 24 कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का. सांस भी नहीं लेने दी यार. साफ हवा एंजॉय करने के लिए अब कहीं और क्यों चले, घर पे ही रुके. वोल्टास का नया प्योर एयर एडजस्टेबल एसी विद हेपा फिल्टर, ये जर्म्स और पोल्यूटेंट्स को फिल्टर करे और दे साफ ठंडी हवा 6 एडजस्टेबल टनेज मोड्स में. तो हवा और सेविंग्स दोनों टन टन आटन. तुली कॉलेज ऑफ होटल मॅनेजमेंट नागपूर घेऊन येत आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी. या अंतर्गत तुम्हाला मिळत आहे 3 आणि 4 वर्षाची डिग्री कोर्सेस लंडन युनिव्हर्सिटी कडून, L2 डिप्लोमा सोबत मिळवा
भारतात आणि विदेशात नोकरीची 100% हमी, शिका आणि कमवा एकाच परिसरात कॉलेज सोबत 5-star कॅटेगरी हॉटेल मध्ये ट्रेनिंग करण्याची संधी, हॉस्टेल सुविधा उपलब्ध, एवढेच नाही कोर्स सोबत मिळत आहे स्कॉलरशिप। अधिक माहिती करिता संपर्क करा, इंस्टाग्राम आणि फेसबुक ला अवश्य भेट द्या। ब्रेक नंतर मी पुन्हा तुमच्या पुढे आलेली आहे। आपण पावभाजी खाल्लेली आहे, आता काय खाणार आहोत आणि आता काय शिकणार आहोत ही खरं उत्सुकता मला पण आहे, कारण इथे इन्ग्रेडियंट्स फार कमी दिसत आहेत आणि खूप काहीतरी भन्नाट असं होणार आहे असं दिसत आहे। तर ही रेसिपी तयार करायला आणि ही रेसिपी कुठली आहे हे सांगायला मी आपल्या आजच्या गेस्टला आमंत्रित करते, प्रगती सोनटक्के यांना। मॅडम या आमच्या या किचनमध्ये, तुमचं मनापासून नमस्कार। नमस्कार, तुमचं आमच्या किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आणि तुम्ही मला, आपण याच्या आधी आपली चर्चा झाली होती की आज तुम्ही काय शिकवणार आहे, तुम्ही मला सांगितलं की ते सिक्रेट आहे, कारण मी विचारलं होतं तुम्हाला की इन्ग्रेडियंट फक्त हे एक दिसतं आणि काय आहे एक्झॅक्टली काय मॅजिक आहे सांगा। आजच्या रेसिपीचं नाव सांगा। आजच्या रेसिपीचं नाव आहे कडबोळी। ओ कडबोळी, वा वा वा। आणि ही भाजणी दिसते आहे मला तयार केली, भाजणी आहे बरं। याच्यामध्ये तांदुळाचं पीठ म्हणजे सगळं जे आहे हे सगळं आपलं घरचंच आहे, म्हणजे असं काही वेगळं म्हणजे वेगळं नाही आहे जे आपण रोज युज करतो स्वयंपाकमध्ये आणि आपल्या घरात जनरली असतं, अशाच सगळ्या वस्तू आहे। क्या बात आहे, क्या बात आहे। आणि म्हणजे तांदूळ आहे, तांदूळ आहे, चण्याची डाळ आहे, उडदाची डाळ आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे। वा 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 वा, बढिया बढिया। म्हणजे सगळं पौष्टिक आहे, धणे आहे, जिरे आहे, थोडेसे पोहे आहेत बरं आणि थोडासा साबुदाणा आहे। म्हणजे घरचं सगळेच बरोबर बाहेर निघाले आणि भाजणीमध्ये ते आलेत सगळे। बरं, तुम्ही मला एक सांगा की याचं प्रमाण काय आहे, म्हणजे तांदूळ किती घेतले, डाळ किती घेतली। साधारण आपण चकलीची जेव्हा भाजणी करतो म्हणजे तांदूळाची अर्धी डाळ, चण्याची डाळ, चण्याच्या डाळीची अर्धी मुगाची डाळ, असं काही आहे का? हा, तांदूळ आपण दोन वाट्या तांदूळ घेतले आहे। बरं, दोन वाट्या तांदूळ, दोन वाट्याच्या एक वाटी चण्याची, सगळं एक एक वाटी घेतली, फक्त तांदूळ आपण दोन वाटी। बरं, म्हणजे तांदूळ दोन वाट्या, तांदूळ दोन वाट्या, ज्वारी एक वाटी, ओके, बाकी बाजरी सगळं एक एक वाटी, एक एक वाटी, एक एक वाटी असं सगळं घेतलंय। सगळं वेगवेगळं चांगलं भाजलंय, फक्त पोहे आणि साबुदाणा जे आहे ते आपण अर्धी अर्धी वाटी घेतलंय। हो, कळलं की नाही? दोन वाट्या तांदूळ आणि बाकी चण्याची डाळ अर्धी, मुगाची डाळ एक वाटी, सॉरी हा, म्हणजे तांदूळाच्या अर्धी, दोन वाट्या तांदूळ असतील तर त्याच्या अर्धी आपण चण्याची डाळ घेतली आहे, त्याच्यानंतर मुगाची डाळ घेतली आहे, त्याच्यानंतर उडदाची डाळ घेतली आहे, बाजरी घेतली आहे, ज्वारी घेतली आहे, माय गॉड। आणि अजून उडदाची डाळ नाही घेतली आपण, ओ उडदाची उडीद घेतली आहे, अख्ख्या उडीद घेतली आहे, ओ माय गॉड। म्हणजे अल्टिमेटली ते आलंच, उडदाची डाळ आलीच, म्हणजे घ्यायचं आहे तुम्हाला, मला वाटलं की मी चुकले की काय असं नाही आहे। पण पोहे घेतले आहे आणि हे घेतलं साबुदाणा, पण पोहे आणि साबुदाणा एका वाटीपेक्षा अर्धी वाटी घेतली, म्हणजे अर्धी वाटी, बाकीचं प्रमाण अगदी तुमच्या लक्षात आलंच असेल। बरं, यात आता तुम्ही काही धने, काही स्पायसेस घातले आहेत का? धने, धने आणि जिरे हे एक एक चमचा मी वेगवेगळं भाजून त्याच्यात मिक्स केलं, मिक्स केलेलं आहे, जनरली करतात म्हणून विचारलं, ओके। आणि ते मग सगळं ग्राइंड केलेलं आहे। बरं, आता काय करायचं सांगा? आता हे तर तयार आहे, हे भाजणी तयार आहे। बरं, आता मी इकडे पाणी गरम करायला ठेवते आणि एका बाजूला थोडंसं तेल गरम करायला ठेवते। मी इकडे आपल्याला थोडं, पण मी इकडे पाणी गरम करायला ठेवणार आहे आणि तिकडे तेल गरम करायला ठेवणार आहे, ओके। हे आपण पाणी गरम होऊ देऊ आणि याला आपल्याला भिजवायचं आहे ना? भिजवायचंय, गरम पाणी, गरम पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि आपल्याला तेलाचं मोहन टाकायचं आहे थोडं। बरं, आता गरम तेलाचं मोहन घालायचं आहे, ओके। म्हणून तुम्ही आधी कढई म्हणालात, बरोबर, इकडे गरम तेल आणि तिकडे, ओके, बरं, म्हणजे आपण यातलंच तेल आपण मोहन म्हणून घालणार। बर, तोपर्यंत आपलं पाणी पण गरम होते। आपण, मी आता तळण्यासाठी तेल घालते आहे, म्हणजे मी त्याच्यातलं त्यातलंच आपण काढूया। बर, ओके। आणि हे तेल कुठलं आहे तर 24 कॅरेट ऑइल, 24 तास आरोग्याची हमी। मी हे शेंगदाणा तेल घेतलेलं आहे, आपण सोयाबीन तेल घेऊ शकता किंवा सनफ्लॉवर ऑइल घेऊ शकता किंवा राईस ब्रॅन पण घेऊ शकता, सगळे तेल उत्तम आहेत। आपण तेल गरम करायला घेतो आहे आणि याचं आता असं काहीच प्रमाण नाही आहे, प्रमाण आहे जे काही आहे ते भाजणीचं आहे। आता आपल्याला जितकी कडबोळी करायची आहे तितकी भाजणी तयार आपण घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये बाकी स्पायसेस थोडे थोडे घालायचे, है ना? बाकी तर असं काही नाहीच आहे। वाव,
बरं, हा पदार्थ तुम्ही म्हणजे आईकडून शिकला आहात की कसं? आईकडून शिकली आहे. कारण कडबोळी म्हटलं की आई आजी मावशी हे आठवतातच अगदी, कारण हे जुने पदार्थ आहेत. आणि हा जनरली हा कोकणामध्ये होते. बरं, अच्छा, ओके. आणि तुम्ही काय करता? मी हॉस्पिटलला स्टाफ नर्स आहे. क्या बात आहे. आणि आता या कोविड पिरियड मध्ये तर तुमच्यावरती प्रचंड खूप असेल, आणि मला असं तुमच्यासारखे लोक दिसले ना की त्यांना सॅल्यूट मारायची इच्छा होते खरं. आणि खरंच तुम्ही ते कसं काम केलेलं आहे, तर तुम्ही आता याच्यामध्ये हळद घातलेली आहे आणि थोडं चवीपुरती मीठ घातलं आणि थोडस तिखट. बरं, आमचं हे भिवापुरी मिरचीचं तिखट आहे आणि हळद पण वाघमारेंची उत्तम स्वाद आणि रंग त्याला दोन्ही आहे. याच्यात जिरं वगैरे काही घालायचं आहे आता? जिरं मी ऍक्च्युली घातलेलं आहे, ग्राइंड झालेलं आहे. ओके, म्हणजे आपल्याला खूपच एकदम म्हणजे तुम्ही आमचं काम अगदी आणि सगळ्या प्रेक्षकांचं काम अगदी सोपं करून टाकलेलं आहे. कडबोळी वगैरे हा पदार्थ साधारणपणे कोकणात होतो, महाराष्ट्रात विदर्भात पण होतो, पण आता कडबोळीचे पण खूप सारे प्रकार आहेत. म्हणजे खूप साऱ्या पदार्थांना कडबोळी. आज काय करायचंय म्हणजे रात्रीच्या जेवणाचा, जसं आता मी पहिल्यांदा सांगितलं की स्वयंपाक काय करायचा संध्याकाळी, सकाळचं तर ठरलेलं असतं, वरण भात भाजी पोळी चटण्या कोशिंबिरी कढी हे आपलं सगळं ठरलं, संध्याकाळी काय करायचं असतं हा एक मोठा प्रश्न असतो. आणि तेव्हा आपण कडबोळी हा जो आत्ता तुम्ही सांगितला हा तर स्नॅक्स म्हणून आपण खाऊ शकतो, पण कडबोळीचे जे मी म्हटलं तुम्हाला की अनेक प्रकार आहे, तर पाणी फोडणी घालून सुद्धा त्याच्यामध्ये कणकेचे कडबोळे करतात, ते पण जातात, असे अनेक प्रकार. पाणी उकळलेलं आहे आपलं, आहे, मी गॅस बंद करते, मस्तपैकी उकळलेलं. आता पुढे काय करायचं? मला थोडस तेलाचं मोहन टाकायचं आहे. बरं बरं, तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका. कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे ना? बरं, हे असं झालं पाहिजे. ओके, असतं बऱ्याचशा टेक्निकमध्ये हे असतं की गरम तेलाचं मोहन घालायचं, त्यांनी खुसखुशीतपणा आहे. ठीक आहे, बरं, द्या. हे मी इकडे ठेवते आणि तुम्हाला आता मिक्स करायला हवंय. बरं, घ्या पाणी. बघा हां, पाणी मी गॅस हा कमी करते, आपलं तेल तापलेलं आहे. आणि याला झाकून ठेवायचं आहे आपल्याला? नाही, असंच गरम गरमच करायचं आहे. बरं, म्हणजे ज्वारीचं पीठ आपण जसं हे करतो की भिजवतो किंवा उकडीच्या याचं तर आपण पाण्यामध्ये घालतो, पण चकलीचं पीठ सुद्धा आपण घालतो. बघा घट्ट हवं आहे हे थोडंसं, आणि इकडे पण. हां, याला असं आपण छान भिजवून घेऊ. आपलं हे झालंय मिक्स चांगलं. हां, चांगलं मिक्स झालेलं आहे आपलं. हां, आता आपण ह्याला थोडासा आपला थंड पाण्याचा हात लावून आपण चांगला, कारण ते गरम असणार. गरम आहे. बरोबर आहे. ओके, तर याचा थंड पाण्याचा हात लावून आपण याला घट्ट गोळा तयार करायचा. गोळा जसं आपण आपल्या पोळीसारखं वगैरे कणिक भिजवतो तशी. बरं बरं बरं, ओके. सो आम्ही हा गोळा तयार करून घेतो. गोळा आपला मळून झालेला आहे, आता पुढे काय करायचं? आता पुढे मी छान घट्ट भिजवलेला आहे, भिजवलेला आहे अगदी मस्त. आता हा पाट आहे, या पाटाला मी थोडस तेल आणि थोडस पाणी लावून घेणार आहे. बरं, तेल आणि पाणी दोन्ही लावायचं आहे. बरं, अच्छा, वा, पोळपाटावर पण करता येईल, पोळपाटावर करता येईल, लाकडी याच्यावरती, आपल्याला लाकडी याच्यावर केलं किंवा आपलं जे साधं ताट असते ताटाला उलट केलं, खूप आयडिया असतात आमच्या बायकांकडे. व्यवस्थित असा गोळा घ्यायचा. वा वा,
आणि याला काय कट करून मग करायचंय का? काहीच नाही, काहीच नाही. चकलीसारखा आपल्याला चकलीसारखा आकार द्यायचा आहे. बरं, अच्छा. वाव, इतकं मोठं करायचं नाही का? हे छोटेही करता येतात. अच्छा, आणि याला गोल गोल चकलीसारखं करायचं आहे का? बरं. मस्त. असेच सगळे कडबोळे आम्ही तयार करून घेतो आणि मला असं वाटतं कडबोळे होईपर्यंत मी गॅस बंद करते, कारण आपलं तेल झालेलं आहे. सगळे कडबोळे आपण तयार करून घेऊ. मी पण तुम्हाला मदत करणार आहे. मी गॅस आधी बंद करते आणि सगळे कडबोळे तयार झाले की तळ्यासाठी आम्ही पुन्हा तुमच्या पुढे येतो. आमची अशी सुरेख कडबोळी तयार झालेली आहे आणि आता आपल्याला त्याला तळायला घ्यायचं आहे. मी गॅस बंद केला होता, आता मी पुन्हा गॅस ऑन करते आहे आणि आपण याला तेल गरम करू. तेल पण गरम झालेलं आहे. तर याला कडकडीत तेल हवं आहे की कसं हवं आहे? म्हणजे सुरुवात गरम करून गॅस बारीक करायचा. ओके, म्हणजे आता आपण टाकताना गॅस मोठा ठेवायचा, जेव्हा आपण चकली करतो तसंच. ठीक आहे, बरोबर. आणि ही पण आली जाईल. तर गॅस मी कमी करते आहे. मला एक दोन मिनटं. येस येस, आल्या सगळ्या. आता याला मी गॅस कमी केलेला आहे आणि आपले त्याच्यामध्ये जे मॉइश्चर आहे म्हणून आपले बुडबुडे येतात आहे, ते बुडबुडे थोडे कमी झाले की आपण त्याला परतवणार आहेत. बरोबर, छान खमंग तळून घ्यायचे आहेत. पेशन्स ठेवायचा आहे, कारण कडबोळी ही जाड आहे आणि जसं की चकली आपण करतो तर चकलीला एक आतमध्ये हॉलो असतं, म्हणजे एक पाईपसारखं असतं, है ना? त्याच्यामध्ये ती एअर आणि हे सगळं जातं आणि तेल त्याच्यामध्ये तेव्हाच ते म्हणजे पूर्णपणे शिजलं. हा, येस, बरोबर. याचं यात तसं नाही, याच्यामध्ये आपल्याला त्याला आतपर्यंत शिजू द्यायला लागेल आहे. आणि एक झालं आता संध्याकाळी काय स्वयंपाक करायचा, तर पावभाजी झालेली आहे. ऑफिसमधनं आल्यानंतर काय द्यायचं, नाही का? किंवा काहीतरी चहाबरोबर हवं असतं आपल्याला, तर असा छान पदार्थ आपला तयार झालेला आहे. जसं आपण चकली खूप दिवस बनवून ठेवतो आणि खाऊ शकतो, तसं हे सुद्धा. हो, हा चकलीचाच प्रकार आहे. खूप दिवस म्हणजे सगळं तेच आहे, भाजणी आहे, पण सगळं पौष्टिक आहे. म्हणजे चकलीमध्ये युजली इतकं करत नाही, बाजरी किंवा हे असं टाकत नाही चकलीच्या ह्याच्यात. बाजरीच्या चकल्या वेगळ्या करतात, ज्वारीच्या वेगळ्या करतात, पण याच्यामध्ये सगळेच तुम्ही घातलेलं आहे. आणि मुलांना पण शाळेतनं आल्यावर किंवा चहाबरोबर आपल्याला सुद्धा खूप छान पदार्थ आहे. सगळ्या आम्ही तळून घेतो. वाव, मस्त खमंग आपल्या तळून झालेले आहेत आणि यातलं मॉइश्चर पण कमी झालेलं आहे. ते कसं? कारण बुडबुडे आपल्याला त्याचे कमी झालेले आहेत. हे घ्या. खणखण आवाज पण येतोय त्याचा छान. वा, मस्त. हे करायला मजा पण येते ना, म्हणजे असं छान छोट्या मुलांना पण देऊन दिलं करायला की हे तुम्ही करा. मुलांनाही अगदी मजा करायला, कारण त्याचं काही हे नसते. त्याच्यामध्ये काही खूप स्किल नाही. जाड झाला मुलांना मजा येईल करायला. म्हणजे चकल्या आपल्याला पिळायला कोणीतरी लागतं, खूप साऱ्या चकल्या करायच्या. याच्यासाठी सगळ्या मुलांना बसवलं, चला रे तुम्हाला आज हे करायचं आहे सगळं. तर आनंदाने करतील आणि त्यांना एक समाधान मिळेल की मी माझ्या हातचे कडबोळे आहेत आणि ते खातात आवडीने. मी हे केलं, एकमेकांना सांगतातही की मी हे केलं, मी हे केलं. अगदी बरोबर. तळून झालेले आहेत, छान खमंग तळलेले आहेत. आता आम्ही त्याला
मस्तपैकी प्रेझेंट करून तुमच्याकडे घेऊन येतो. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, बघत राहा शंखनाद प्रस्तुत खाद्य यात्रा पॉवर्ड बाय वाघमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल. मस्त झकासपैकी कडबोळी तयार झालेली आहे आणि हा नेहमी चहाबरोबर किंवा संध्याकाळची भूक भागवण्यासाठी हा आपला पदार्थ आहे. चकली जसं आहे तसं कडबोळी पण आहे, पण कडबोळी हाताने केलेली आहे त्याच्यात मजा वेगळी आहे आणि पौष्टिक तर आहेच आहे, कारण त्याच्यामध्ये सगळ्या डाळी सगळं आलेलं आहे, तांदूळ, सगळे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन सगळं आलेलं आहे. आणि तुम्ही सिस्टर असल्यामुळे हे सगळं तुम्ही आम्हाला दिलेलं आहे हे मला माहिती आहे, कारण डॉक्टर मेडिकल हे फील्ड जे आहे त्याच्यामध्ये न्यूट्रिशन हे आलंच पाहिजे. आणि तुम्हाला एक मला आवर्जून सांगायचं आहे की तुम्ही जे कोविडमध्ये काम केलेलं आहे ना त्याच्यासाठी खरंच तुम्हाला सलाम. आणि तुमच्यासारखं काम तुम्ही नसता तर आमचं काय झालं असतं हे आम्हाला माहिती नाही, पण तुम्ही जे कार्य केलेलं आहे ते खरोखर वाखाणण्यासारखं आहे. तुमचं करावं तेवढं कौतुक खूप कमी आहे आणि खरंच तुम्ही इथे वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला छानपैकी रेसिपी दाखवली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मंडळी कसं आहे, अशा छान छान जुन्या नवीन रेसिपी बघण्यासाठी बघत रहा शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा. आता मी तुमचा निरोप घेणार आहे आणि यानंतर पुन्हा परत येणार आहे नवीन नवीन रेसिपीज घेऊन. तेव्हा भेटूया, कुठेही जाऊ नका, बघत रहा शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा. नमस्कार. वाघमारे वऱ्हाडी मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात. वाघमारे वऱ्हाडी मसाला, रोजच्या जेवणाला स्वाद जरा अटके. भाई खाने में जितना जरूरी होता है स्वाद, उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य. और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में, जो खाना बनाते हुए लगे बहुत कम और दे पूरा स्वाद. वहीं स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गरम होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे. 4 स्पेशल वैरायटीज में अवेलेबल, यानी ग्राउंडनट ऑयल, सोयाबीन ऑयल, सनफ्लावर ऑयल और राइस ब्रांड ऑयल, तो आज ही आजमाएं. अपने जायके और स्वास्थ्य दोनों को दे 24 कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का. सांस भी नहीं लेने दी यार. साफ हवा एंजॉय करने के लिए अब कहीं और क्यों चले, घर पे ही रुके. वोल्टास का नया प्योर एयर एडजस्टेबल एसी विद हेपा फिल्टर, ये जर्म्स और पोल्यूटेंस को फिल्टर करे और दे साफ ठंडी हवा 6 एडजस्टेबल टनेज मोड्स में, तो हवा और सेविंग्स दोनों टनटनाटन. तुली कॉलेज ऑफ होटल मॅनेजमेंट नागपूर घेऊन येत आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी. या अंतर्गत तुम्हाला मिळत आहे 3 आणि 4 वर्षाचे डिग्री कोर्सेस लंडन युनिव्हर्सिटी कडून, L2 डिप्लोमा सोबत मिळवा. भारतात आणि विदेशात नोकरीची 100% हमी. शिका आणि कमवा एकाच परिसरात कॉलेज सोबत 5-स्टार कॅटेगरी हॉटेल मध्ये ट्रेनिंग करण्याची संधी. हॉस्टेल सुविधा उपलब्ध. एवढेच नाही, कोर्स सोबत मिळत आहे स्कॉलरशिप. अधिक माहिती करिता संपर्क करा. इंस्टाग्राम आणि फेसबुक ला अवश्य भेट द्या.